हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास इम्पॉर्टंट होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन असे इंडिकेटर सेटअप सांगणार आहे त्या इंडिकेटरचे सेटअपनुसार तुम्ही एकदम परफेक्टली ट्रेड घेऊ शकताय निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दोन्हीकडे पण ओके तर सर्वात आधी मी तुम्हाला काय सांगतो या ठिकाणी मी निफ्टीचं एक चार्ट घेतलेला आहे इंडेक्सचं ओके आणि टाईम फ्रेम आपल्याला सेट करायचं आहे पाच मिनिटाचं टाईम फ्रेम ओके आणि तुम्हाला इंडिकेटरचं पूर्ण डिटेल सेटिंग वगैरे टार्गेट स्टॉपलॉस सॉरी तर जे काय असतील ते पूर्ण डिटेल ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय करावं लागेल शेवटपर्यंत बघावं लागेल ओके तर सर्वात आधी इथं तुम्हाला मी एक हे सांगतोय या ठिकाणी हे जे तुम्हाला ट्रेंड दिसते ते मोठे मोठे तर याच्यामध्ये तुम्हाला छोटे मोठेच नाही तर मोठे पण ट्रेंड दिसू शकतात आता जे इथून पडलं आहे मार्केट आता हे ट्रेंड कुठला आहे एकोणीस हजार तीनशे साठ तिथून जे मार्केट पुट साईडला पडलेलं आहे ते इथपर्यंत पडलेलं आहे जवळपास एकोणीस हजार तीनशेपर्यंत तीनशे दहापर्यंत जवळपास पन्नास पॉईंटचं एक टार्गेट आहे हे म्हणा किंवा इथून एक पन्नास पॉईंटचं अशा प्रकारचे तुम्हाला मोठे पण टार्गेट या ठिकाणी बघायला मिळतील आणि हे फक्त मी निफ्टीचं सांगत आहे बँक निफ्टीमध्ये पण मोठमोठे टार्गेट तुम्हाला बघायला मिळतील इथं पण बघू शकता तुम्ही या ठिकाणी इथून जे मार्केट डाऊनफॉल झालं आहे ते इथपर्यंत झालं आहे मस्तमध्ये इथून बघू शकता एकोणीस हजार दोनशे तीनशे पासून ते एकोणीस हजार तीनशे पासष्ट जवळपास पासष्ट सत्तर पॉईंटचं हे पण टार्गेट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे आणि इथून बघू शकतो इथून पण आप पण हे सगळं कसं कळणार तुम्हाला तर ते तिन्ही इंडिकेटरचं सेटिंग सांगणार आहे सेटिंग ऑलरेडी मी केलेलं आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून पण याचं सेटिंग जे ते तुम्हाला ते शेवटीला नक्कीच सांगणार आहे ओके तर त्यासाठी सेटिंग बघण्यासाठी व्हिडिओला शेवटीपर्यंत नक्की बघा का या ठिकाणी मी आता सगळे तिन्ही पण इंडिकेटरचे सेटिंग्स ऑन म्हणजे जे चॅट आहे ते ऑन करून घेतलेलं आहे म्हणजे ते सेटिंगचं म्हणजे डिस्प्ले ओके <coughs> तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इथं शो होत आहे तर आता तीन इंडिकेटरचे नावं सांगतो तुम्हाला मी युटी बॉट अलर्ट ई एम ए क्लोज ट्वेंटी म्हणजे आणि सुपर ट्रेंड ओके अशा प्रकारचे तीन पॉप्युलर इंडिकेटर्स आहेत या ठिकाणी आपण वापरलेलं तर सर्वात आधी मी तुम्हाला काय सांगतो आहे बाय अँड सेल कसं करायचं हे सांगतो आहे त्यामध्ये टार्गेट स्टॉप लॉस एंट्री एक्झिट म्हणजे डिटेल जे काय असेल ते सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ओके तर आता इथं आपण बघूया या ठिकाणी तर इथं बघा आता इथं तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी मी काय सांगतो आहे बाय आणि सेलचा आपण बघूया या ठिकाणी तर बाय सेल कधी करायचं या ठिकाणी ओके तर आता इथं बघा सेलचं कसं आहे तीन कंडिशन आहे तीन कंडिशनवरती तुम्हाला त्यावेळेसच बाईंग करायचं आहे किंवा सेलिंग करायचं आहे म्हणजे पाय कॉल किंवा पोट तुम्हाला तीन कन्फर्मेशन मिळतील तेव्हाच तुम्हाला घ्यायचं आहे हे जे इथं तुम्हाला दिसतं आहे सेलचं सिग्नल हे आहे युटी बॉड ऑलरचं म्हणजे एक प्रकारचं तुम्हाला इथं सिग्नल दिसतं आहे हे सेल सिग्नल सेल सिग्नल म्हणजे आपल्याला पुढ साईडचं कन्फर्मेशन हे झालं पहिलं कन्फर्मेशन ओके तर हे झालं पहिलं कन्फर्मेशन आणि ह्याच्या खालीच ओके तर हे जे लाईन दिसतंय तुम्हाला ब्लॅक कलरचं काळा कलरचं तर तो आहे ई एम एचं लाईन ओके ई एम एच्या लाईनच्या खाली हे सेल सिग्नल पहिलं आणि दुसरं म्हणजे ई एम एम ए लाईनच्या खाली कॅन्डल क्लोजिंग पाहिजे ओके तर हे झालं आपलं दुसरं कन्फर्मेशन पुट साईडला बाईंग करण्यासाठी ओके आणि आपलं तिसरं कन्फर्मेशन काय तर हे जे तुम्हाला एरिया दिसतं हे पूर्ण लाल कलरचं एरिया म्हणजे हे जे तुम्हाला दिसतं असं लाईन हे आहे सुपर ट्रेंडचं सिग्नल ओके okay, ज्या वेळेस ह्या तिन्ही सिग्नल तुम्हाला कन्फर्म दाखवेल एकाच साईडचं बाईंग म्हणून एकतर कॉल असो किंवा पुट असो ओके okay, त्यावेळेसच नाहीतर असं होईल या ठिकाणी ही सेल तर दाखवलं आहे पण कॅन्डल खाली पण दाखवलं आहे ते ई एम एच्या खाली पण हे जे कलर आहे ते लालच्या ऐवजी जर हिरो असेल तर त्या ठिकाणी एक सिग्नल जर कन्फर्मेशन नसेल तर आपल्याला तिथं कुठल्याही साईडला बाईंग करायचंच नाही आहे तिन्ही कन्फर्मेशन पाहिजे एक तर सेल पाहिजे ओके आणि ई एम ए लाईनच्या खाली कॅन्डल क्लोजिंग पाहिजे दुसरं आणि हे जे सुपर ट्रेंडचं एरिया आहे हे लाल कलर पाहिजे मग तेव्हाच आपल्याला काय करायचं इथं बाईंग करायचं आहे आणि ह्याचा जो लॉस राहील ते ह्या ईएमए लाईनच्या वरती आपल्याला लॉस थोडंसं वरती म्हणजे बफरमध्ये प्लेस करायचं आहे ओके जेणेकरून इथं काय होईल या ठिकाणी बघू शकता थोडंसं मार्केटवर आलं आणि तिथून आपला एस एल इथं वरती राहणार आहे थोडंसं वरती येऊन रिटर्न घेऊन तिथून बघू शकता डाउनफॉल एकदम मस्तमध्ये मोठा मोमेंट मार्केटनं दिलेला आहे ओके okay, तर तुम्हाला काय करायचं सिम्पली या ठिकाणी ही निफ्टी आहे आणि निफ्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे कमीत कमी तीस पॉईंटचं एक टार्गेट घ्यायचं आहे जे चार डोअर ते दिसतील आणि पंधरा रुपये तुम्ही ॲड द मनी किंवा इन द मनीनं बाईक केला तर पंधरा रुपयानं तुमचं प्रीमियम वाढेल जर तीस पॉईंट तुम्ही चार डोअरनं जर म्हणजे प्रॉफिट घेतलात तर आणि बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे पन्नास ते साठ पॉईंटचं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे ओके okay, प्रीमियममध्ये पंचवीस रुपये वाढेल तुमचा तर या ठिकाणी हे कमीत कमी सांगतोय जर तुमचं इथं बाइंग असेल पुट साईडला तर तुमचं तीस पॉईंट इथं येऊ द्या कुठं पण येऊ द्या त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता इथं जे तुमचं एस एल प्लेस केलं असतं आहे जर समजा तुमचं त्या मार्केट इथपर्यंत मार्केट आलेलं आहे आणि मार्केट इथं आल्यावर तुमचं जे इथं एस एल राहतं त्याला ते सिम्पली प्लेस करून या ठिकाणी आणून ठेवायचं आहे एस एलला म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट प्लेस करत तुम्हाला कसं जसं मार्केट खाली खाली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला एस एल ट्रेलिंग करून जास्तीत जास्त टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके तर आता हे झालं एक सेलिंगचं आता तुम्हाला एक बाईंगचं सांगतो आहे आणि एक सर्वात आधी तुम्हाला एक कंडिशन आहे आता इथं काय झालं आहे चोवीस तारीख बघा म्हणजे चोवीस तारीख म्हणजे इम्पॉर्टंट तारीख नाही आहे तर तुम्हाला सांगायचं काय मार्केट ज्या वेळेस ओपन होत आहे ते म्हणजे नऊ वाजून पंधरा मिनटानं ओपन होतं आहे मार्केट तर त्यावेळेस घाई करू नका की एकदम तुटून पडायचं एम एच्या लाईनच्या वरती गेलं आहे हिरवा कलर आलं आहे बायचं सिग्नल आलं आहे असा गडबड करू नका कधी पण गडबड करू नका वेट करा थोडंसं पंधरा वीस मिनट मार्केटला होल्ड होऊ द्या एक म्हणजे सस्टेन करू द्या थोड्या वेळ त्यानंतरच मार्केटच्या सुरुवातीला आणि मार्केटच्या शेवटीला हे मार्केटच्या शेवटीला पण तुम्हाला इथं सेलचं सिग्नल मिळालं आहे पण काय झालं तुम्ही इथं तीन चार कॅन्डलमध्ये फसून बसलात तर या ठिकाणी काय झालं तीन चार कॅन्डल लाल बनवलं पण तुमचं काय एंट्री तर झालेलं नाही आहे मग त्यामुळे इथं तुमचं लॉस होऊ शकतं म्हणून मार्केटच्या सुरुवातीला आणि शेवटीला कधी पण एंट्री करू नका ओके हे तुम्हाला म्हणजे एक रूल आहे एक प्रकारचं आता हे सेलचं सांगितलं म्हणजे पुट साईडचं आता इथं कॉल साईडचं सांगतो आहे आता आणि इथं कंडिशन पण आहे व्यवस्थितपणे तुम्हाला पण खूप फायदेशीर ठरेल या ठिकाणी आता इथं बघा कंडिशन्स दोन कंडिशन्स आहेत त्याचं खूप महत्त्वाचे आहेत ह्या लक्ष द्या हे गोष्टी ओके तर आता इथं काय केलं आहे बाय सिग्नल एक दिलेलं आहे ते आहे एवटी बॉटलरचं ई एम एच्या ई एम ए लाईनच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं आहे हे दुसरं सिग्नल पण तिसरं सिग्नल हे जे ग्रीन एरिया आहे हे दोन्ही सिग्नल कुठं दिलं आहे तुम्हाला एक इथं दिलं आहे ई एम ए लाईनच्या वरती म्हणजे इथे एक सिग्नल मिळालं आहे आणि हे बाय इथं पण सिग्नल मिळालं पण तिसरं सिग्नल कुठं मिळालं तुम्हाला तर इथं पुढं मिळालं आहे म्हणजे इथपर्यंत काय झालं आहे लाल एरिया आहे म्हणजे हे जे सुपर ट्रेंड आहे हे अजून पण सेलमध्ये दाखवत आहे तर त्यामुळे तर काय झालेलं आहे या ठिकाणी आपण एंट्री करायचं नाही आहे जोपर्यंत आता ही हिरवा कुठं इथपर्यंत राहायचं होतं आता हे हिरवा जर हिथंच चालू झालं असतं ना एरिया मग आपण काय केलं असतं तिनं कन्फर्मेशन मी असं म्हणत नाही इथून बायचं सिग्नल चालू झालेलं नाही आहे म्हणून पण इथं काय झालेलं आहे थोडंसं उशिरानं एक सिग्नल दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय केलंय एवटी बॉट ऑलरनं काय केलं आहे सिग्नल दिलेलं आहे ओके एवटी बॉट ऑलरचं बायचं सिग्नल दिलं आहे आणि त्यानंतरनं हे जे आहे कॅन्डल ई एम एच्या वरती पण हे पण दुसरं सिग्नल दिलेलं आहे दोन सिग्नल झाले पण तिसरं सिग्नल आपल्याला इथं कन्फर्म झालं मग या कॅन्डलवरती आपली एंट्री आणि इथं असणार आहे आपलं स्टॉप लॉस आणि मार्केट बघू शकता थोडा वेळा असं टाईमपास करत त्यानंतर ना आप साईडला एक डिप देत वरच्या साईडला मुवमेंट केलेलं आहे तुम्ही जसं असं मार्केट इथपर्यंत येईल इथपर्यंत येईल इथपर्यंत येईल तुम्ही एस एल ट्रेलिंग करत वरच्या साईडला म्हणजे प्रॉफिट घेऊ शकताय ओके okay, आणि आता इथंच कंडिशन म्हणजे तुम्हाला एक सांगितलं कंडिशन म्हणजे हे काय जोपर्यंत हे दोन सिग्नल मिळाले ई एम आय लाईनच्यावरती आणि बाय सिग्नल पण तिसरा कन्फर्मेशन नसेल तर ट्रेडला थोड्या वेळासाठी अवॉइड करा ज्यावेळेस तीनही कन्फर्मेशन होईल त्या वेळेसच एंट्री करा आणि अजून एक मेन महत्त्वाचा रोल म्हणजे काय आता इथं बघा सेलचं सिग्नल मिळालं आहे ओके एक कन्फर्मेशन झालं दुसरं म्हणजे हे सोपर ट्रेंड पण लाल आहे ओके दुसरं कन्फर्मेशन झालं आणि तिसरं या ई एम आय लाईनच्या खाली पण आहे ओके okay, तीन म्हणतात तुम्ही जर म्हणणार की सर तीन आम्हाला कन्फर्मेशन मिळाले त्यावेळेस आम्ही काय केलं इथं एंट्री केलं आणि इथपर्यंत स्टॉप लॉस लावलो आहे तुम्हीच सांगा जरा इतका मोठा लॉस तुम्हाला पचेल काय तुम्हाला काय कुठल्याही ट्रेडरला इतका मोठा स्टॉपलॉस पचणार नाही आणि याच्यामध्ये का होतं माहिती आहे का मार्केट जर एवढा मोठं कॅन्डलचं मुवमेंट दिलं ना तर त्याला रिकव्हरी नक्कीच येणार मग इथं काय केलं एवढा मोठं कॅन्डल म्हणजे मुवमेंट दिलेलं आहे त्यानंतरनं रिकव्हरी दिलेलंच आहे ओके तर ह्याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी मार्केट इथून जर खाली पडलं ना तरी तो वरती रिकव्हरी करत गेलं आहे म्हणून तुम्हाला काय करायचं आहे इतका मोठा जर कॅन्डल बनत असेल तर इथं एंट्री करू नका अथवा तो कॉल असो किंवा पुट असो हा कॅन्डल तुम्हाला काय करायचं आहे छोटंसं जर खालच्या साईडला इथं एंट्री क्लोजिंग दिलं खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला म्हणा तर त्यावेळेसच तुम्हाला एंट्री करायचं आहे इतक्या मोठ्या कॅन्डलमध्ये या ट्रेडला अवॉइड करून टाका त्यामुळे मार्केट काय झालं आप साईडलाच फिरलं आहे म्हणजे आपलं डायरेक्शन बदलून टाकलेलं आहे ओके तर अजून एक दोन तुम्हाला काय करतो मी ते या ठिकाणी थोडंसं दाखवतोय ओके आणि त्यानंतर काय करूया आपण या ठिकाणी सेटिंग बघूया तर इथं मार्केट तुम्हाला जसं म्हणलं सुरुवातीच्या शेवटीला थोडंसं इथं बघा सेलिंगचं मिळालं ओके तर यानंतर ना से एक सेलचं सिग्नल मिळालं जे की युटी बॉटलर सोपर ट्रेंड लाल आहे ओके okay, दुसरा सेलचं सिग्नल आणि तिसरा सिग्नल म्हणजे एक कॅन्डल इथपर्यंत खाली होऊन पण किती इथपर्यंत आला आहे आणि इथून कुठं डायरेक्ट वरच्या साईडला गेलेला आहे म्हणजे इथं काय झालं एवढा मोठ्या कॅन्डलचं मार्केटनं म्हणजे पॉईंट दिलेलं आहे त्यानंतर रिकव्हरी आलेच मार्केटमध्ये त्यानंतरनं काय होईल आपण जर इथं जर एंट्री घेतलं येड्यासारखं का का काम करून तर आपल्याला या ठिकाणी एस एल द्यावंच लागेल कंपल्सरी ओके आणि एवढा मोठा आपण एस एल पण ठेवणार नाही इथंच ठेवलं तरी आपला एस एल हिट होणार त्यामुळे मोठ्या कॅन्डलमध्ये शक्यतो प्रयत्न करा ट्रेडला अवॉइड करून टाकायचं ओके आणि मार्केटच्या सुरुवातीला बघा इथं बाय सिग्नल एवढं तीन चार कॅन्डलमध्ये तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तर ट्रेड घेऊ शकताय ओके तर मी तर म्हणतोय सजेस्ट करतो एवढं गडबड करायचंच नाही आपल्याला काय गरज पण नाही आहे आणि या ठिकाणी पण बघा एकदम मस्तमध्ये कॅन्डल ई एम आय लाईनच्या वरती इथं आहे बायचं सिग्नल पण मिळालं आहे दुसरं कन्फर्मेशन आणि तिसरं म्हणजे काय याच्या खालीच म्हणजे तिन्ही एका लाईनीतच आपल्याला सिग्नल मिळालेलं आहे एक तर युटी बॉटल त्यानंतर कॅन्डल वरती आहे ई एम आय लाईनच्या वरती आहे ओके आणि तिसरं म्हणजे सुपर ट्रेंड ग्रीन आहे तिन्ही म्हणून कन्फर्मेशन झाला इथून एंट्री केली लॉस इथं प्लेस केला त्यानंतर ना मार्केट बघू शकतो हायर हाय हायर हाय बनवत मस्तमध्ये अपसाइडला मुवमेंट केलेलं आहे तर कसं वाटलं मित्रांनो अपेक्षा करतो मी तुम्हाला हा स्ट्रॅटेजी जबरदस्त वाटलेला असेल तर आता आपण काय करूयाचं पट्टकन काय करूया सेटिंग्स बघूया ओके तर सेटिंग्समध्ये तुम्हाला काय करायचं सर्वात आधी इंडिकेटरमध्ये जायचं आहे जा 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 जा। तुम्हाला टाईप करायचं आहे एवटी ओके एवटी टाईप केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एवटी बॉट अलर्ट येईल या ठिकाणी ओके एक नंबरला येईल आणि कॉन्ट नेम्ड म्हणून अशा प्रकारचं पुढे एक नाव येईल तुम्हाला काय करायचं सिम्पली त्या इंडिकेटरला घ्यायचं आहे ओके तर मी ऑलरेडी घेतलेला आहे फक्त तुम्हाला सांगतोय आणि दुसरा इंडिकेटर म्हणजे काय आपलं ई एम ए ओके तर ई एम ए म्हणजे काय या ठिकाणी बघू शकता मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल बाकीचं कुठलं काय नाही आहे दुसरं खालच्या बघत बसू नका फक्त मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल पुढं काही लिहिलेलं नाही आहे ओके हे झालं दुसरं सिग्नल सॉरी दुसरं इंडिकेटर आणि तिसरं म्हणजे काय सुपर ट्रेंड का सुपर ट्रेंड म्हणजे काय सुपर ट्रेंडमध्ये बऱ्याच प्रकार आहेत आपल्याला ते सगळं बघत नाही आहे एक नंबरचं वरचं घ्यायचं आहे सुपर ट्रेंड पुढं देखील काही पण लिहिलेलं नाही आहे ओके okay, तर अशा प्रकारचे हे तीन इंडिकेटर तुम्हाला घ्यायचे आता सर्वात आधी सेटिंग यूटी बॉट बॉटलरचं सेटिंग इनपुटमध्ये यायचं सेट आहे इनपुटमध्ये तुम्हाला काय करायचं हि तर चेंजेस असतील तर मी सगळं म्हणजे डिटेल इथं ऑलरेडी सेट केलं त्यामुळे सांगतो इथं के व्हॅल्यू दिस चेंजेस द सेंसिटिविटी चार ठेवायचं आहे एटीआर पिरियड तुम्हाला एक ठेवायचं आहे Okay, तरहे जाला, मदी काई ला। ला ओके तर हे झालं आणि इथं स्टाईलमध्ये काय चेंजेस करायचे नाहीत आपल्याला एज इट इज जसं आहे तसं राहू द्यायला बस याला ओके करून टाका सिम्पली आणि आता बघूया ई एम एची सेटिंग ई एम एमध्ये जायचं तुम्हाला स्टाईलमध्ये इथं काय इनपुटमध्ये यायचं तुम्हाला इनपुटमध्ये फक्त इथं हे जे लेंथ असणार आहे इथं ओके तर हे जे लेंथ आहे ह्याला काय करायचं वीस करून घ्यायचं आहे वीस केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे स्टाईलमध्ये यायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर इथला कलर तुम्ही तुमच्या हिशोबानं ठेवू शकतो मी माझं बॅकग्राऊंड व्हाईट असल्यामुळे इथं काय केलं ई एम एचं लाईन हे जे काळा कलर ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या मर्जीनं ठेवू शकता बाकी ह्याच्यात काय पण चेंजेस नाहीत ओके तर हे झालं फक्त इनपुटमध्ये वीस करायचं आहे याला ओके करून टाका तिसरं सेटिंग सुपर ट्रेंडचं असणार आहे तर सुपर ट्रेंडमध्ये तुम्हाला इनपुटमध्ये यायचं आहे इनपुटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी इथं बघू शकतो एटीआर लेंथ जे आहे वीस आहे फॅक्टर जे आहे तीन आहे बस एवढं सेटिंग करायचं आहे आणि याच्यामध्ये स्टाईलमध्ये वगैरे काही चेंजेस करायचे नाहीत बस याला ओके करून टाका आणि हा झाला पूर्ण सेटअप इंडिकेटरचा आय होप मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ हा स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की अशाच प्रकारचे या चॅनलवरती पुढं येणारे दिवसात पण अजून भरपूर बरेच काही व्हिडिओज येणार आहेत सोप्या पद्धतीचे तर ते बघण्यासाठी तुम्हाला जे लाईक शेअर ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा हो। ज्याच्यामुळं काय होईल सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही व्हिडिओला एन्जॉय कराल आणि ह्या व्हिडिओनंतर स्वतःचा एक रिसर्च एक ॲनालिसिस मित्रांनो नक्कीच करा कारण की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो ओके तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर्स नाहीये तुम्ही स्वतःच एक रिसर्च अनालिसिस करा मग त्यानंतरच तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवरती ट्रेड घेऊ शकताय ओके तर चला भेटूया मित्रांनो अशाच का पुढच्या नवीन स्ट्रॅटेजी सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय